आपली स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळीमध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा 9404209743 वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळात गोदावरी नदीच्या काठी काही काळ वास्तव्य केलेलं, त्यामुळे गोदाकाठी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे जागतिक स्तरावर नाशिकचं नाव सर्वत्र पोहोचलं. गोदावरी मातेला वंदन करण्यासाठी तसंच नागरिकांनी गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न केले पाहिजे याबाबत जनजागृती करण्यासाठी अग्रवाल महिला मंडळाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला. मंडळाच्या 100 महिलांनी काल मंगळवारी तब्बल 275 मीटर लांबीची साडी गोदामातेला अर्पण केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना नदी स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनाचा देखील संदेश देण्यात आलेला आहे. गोदावरी नदीचं धार्मिकदृष्ट्या एक विशेष महत्व आहे. ती नदी नसून आपली माता आहे. ही शिकवण पुढच्या पिढीला देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट संगीता केडिया यांनी दिली. अग्रवाल, आज हमारे नासिक महिला मंडल ने गोदावरी घाट पे गंगा जी की पूजा की है और चुनरी महोत्सव का आयोजन किया था जो बहुत ही सफलतापूर्वक 100 महिलाओं द्वारा संचालित किया गया और पंडित जी द्वारा बहुत अच्छे से पूजा करवा के ये आयोजन सफल किया गया. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. नासिक को नमस्ते, प्रणाम. मैं नासिक से एडवोकेट संगीता केडिया अग्रवाल महिला मंडल की अध्यक्ष बोल रही हूँ. आज गोदावरी घाट पर हम अग्रवाल महिला मंडल की सखियाँ करीब करीब 100 सखियाँ है 275 मीटर साड़ी गोदा घाट को चारों तरफ से पिनाने वाले हैं, क्योंकि ये हमारी कर्म भूमि है, जन्म भूमि है. इसको स्वच्छ रखने का हमारा अधिकार है और इसको साफ रखना है, क्योंकि जल ही कल है. तो इसलिए हम सबका दायित्व बनता है इसका मान रखने का. और हमारे प्रधानमंत्री आदरणीय जी जो दिल्ली से नासिक आए और इधर अनुष्ठान किया 11 दिन का, तो हम तो नासिक करे, हमें हमारी गोदावरी माता को तो बहुत मान देना चाहिए. और आज ये बरसों बाद हमको ये मौका मिला है और मैं बोलती हूँ सब सरकार, सब आइए नासिक वाले और इस अभियान में जुड़िए. आभारी, धन्यवाद. जय अग्रसेन महाराज की जय, माता माधवी, धन्यवाद. अग्रवाल महिला मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम कायम राबवले जातात. गोदावरी नदीकाठी होणारा कुंभमेळा तसंच या ठिकाणी प्रभू श्रीराम यांनी काही काळ वास्तव्य केल्यानं या नदीचे विशेष महत्व आहे. रोज देशभरातून हजारोच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा पाणीपुरवठा देखील गोदावरी नदीवर अवलंबून आहे. याच गोदावरी नदीरूपी मातेचे आभार मानण्यासाठी तसेच या ठिकाणी येणारे भाविक पर्यटकांनी गोदावरीची नियमित स्वच्छता ठेवली पाहिजे हा संदेश देण्यासाठी अग्रवाल महिला मंडळातर्फे 50 अधिक साड्या एकमेकांना जोडत साधारणतः 275 मीटरची साडी तयार करण्यात आली. ती मंत्रोच्चारात काल मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता रामकुंड येथे गोदामातेला अर्पण करण्यात आली. अग्रवाल महिला मंडळाच्या 100 अधिक सदस्यांसह भाविक नागरिक देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पौराहित्य केले. या सोहळ्याच्या माध्यमातून महिला वर्गाकडून गोदावरी स्वच्छतेचा जागर करण्यात आला. नागरिकांनी देखील गोदावरीची स्वच्छता करावी यासाठी अग्रवाल महिला मंडळाच्या वतीनं विविध माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.